नमस्कार. ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म हा पाठ आपण अभ्यासत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ख्रिश्चन धर्माचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि आज आपण अभ्यासणार आहोत इस्लाम धर्म. इस्लाम धर्माचा उदय अरब देशात झाला. सौदी अरेबिया हा देश पश्चिम आशियातील द्वीपकल्प आहे. या ठिकाणी नकाशाचं आपण निरीक्षण करणार आहोत. आशिया खंडाचा हा नकाशा, आशिया खंडातील पश्चिम आशिया आपण पाहणार आहोत. पश्चिम आशिया हा द्वीपकल्पीय भाग आहे आणि याच पश्चिम आशियामध्ये सौदी अरेबिया हा देश. या सौदी अरेबिया या ठिकाणी या इस्लाम धर्माची स्थापना झाली. हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे शेती करण्यास योग्य नाही म्हणून अरबी लोक सुपीक प्रदेशाकडे स्थलांतरित झाले. जिथे पाणी आहे तिथे ते स्थायिक झाले. असा सुपीक प्रदेश कोणता होता तर मक्का व मदिना. आणि या ठिकाणी लोक जास्त प्रमाणात स्थायिक होऊ लागले. सुरुवातीला हे लोक निसर्गातील दगड, झाडे, झरे यांची पूजा करत, म्हणजे त्या काळी ते लोक अनेकेश्वरवादी होते. नंतरच्या कालखंडात मात्र ते लोक एकेश्वरवादी झाले. ज्यावेळी महम्मद पैगंबर यांनी या इस्लाम धर्माची शिकवण सांगितली त्यानंतर हे लोक एकेश्वरवादी झालेले आहेत. आता हा जो इस्लाम धर्म आहे, या इस्लाम धर्माबद्दल थोडीशी माहिती घेऊया. इस्लाम हा अरबी भाषेतील शब्द आहे. याची फोड कशी होते पहा. अस्लम, अस अधिक अलम या शब्दापासून अस्लम हा शब्द झाला आणि त्यानंतर इस्लाम हा शब्द तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ काय? अस्लम याचा अर्थ परमेश्वरापुढे शरणागती पत्करणे किंवा परमेश्वराला शरण जाणे, त्या एकाच परमेश्वराची पूजा करणे असा या शब्दाचा अर्थ होतो. महम्मद पैगंबर यांनी इसवी सन 610 या इस्लाम धर्माची स्थापना केली. सौदी अरबमधील मक्का या ठिकाणी या इस्लाम धर्माची स्थापना केलेली आहे. या महम्मद पैगंबराचं जीवन परिचय थोडासा आपण समजावून घेऊया. महम्मद पैगंबर यांना इस्लाम धर्माचे संस्थापक म्हणून ओळखलं जातं. यांचा जन्म इसवी सन 570 मक्का या ठिकाणी झालेला आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे पहा. महम्मद पैगंबर यांच्या वडिलांचं नाव आहे अब्दुल्ला, आई अमिना. आजोबांचं नाव आहे अब्दुल मुतल्लिब, पत्नीचं नाव आहे खदिजा, काका अबू तालीम आणि मुलगीचं नाव आहे फातिमा. आता या एवढ्या सगळ्या व्यक्तींचा सहवासात ते आलेले आहेत आणि म्हणून यांची ही कौटुंबिक पार्श्वभूमी आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. आता त्यांच्या लहानपणीच, म्हणजे वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर आईचाही मृत्यू झाला, आई अमिना हिचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर महम्मदाचं पालनपोषण त्यांचे काका अबू तालीम यांनी केलेलं आहे आणि आजोबा अब्दुल मुतल्लिब यांच्या सहवासात यांचं बालपण गेलेलं आहे किंवा त्यांचं पालनपोषण यांनी केलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये महम्मद मेंढ्या पालनाचं काम करत असे आणि त्याचबरोबर आपल्या काकांच्या सोबत व्यापार करण्यासाठी सुद्धा महम्मद जात असे. त्यानंतर व्यापाराच्या निमित्ताने खदिजा नामक एका व्यापार करणाऱ्या स्त्रीशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडेच ते नोकरी करू लागले. आणि त्यानंतर या खदिजा ही एक विधवा स्त्री होती, तिच्याशी त्यांनी विवाह केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या खदिजाशी या महम्मद पैगंबर यांनी विवाह केलेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने ख्रिश्चन आणि यहुदी धर्माशी सुद्धा यांचा परिचय झाला. आता या ख्रिश्चनांच्यामध्ये यहुदी यांच्यामध्ये एकेश्वरवादाचाच जास्त प्रसार त्या धर्मामध्ये झालेला होता आणि त्याचाच प्रभाव या महम्मद पैगंबर यांच्यावर सुद्धा पडला आणि त्यांनी सुद्धा एकेश्वरवाद स्वीकारलेला नंतरच्या कालखंडामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर त्यावेळी जे म्हणजे इकडे तिकडे व्यापाराच्या निमित्ताने फिरत होते आणि असंच एकदा त्यांनी म्हणजे हिरा नावाच्या डोंगर माथ्यावर ते ध्यानमग्न होऊन बसले आणि त्या ठिकाणी त्यांना गॅब्रियल या देवदूताचं दर्शन घडलं असं म्हटलं जातं. म्हणजेच त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यानंतर ते स्वतःला देवदूत म्हणू लागले. अल्पावधीतच महम्मद पैगंबर यांची लोकप्रियता वाढली
अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले, अनुयायी म्हणजे काय, शिष्य, अनेक लोक त्यांचे शिष्य झाले। ध्यानस्थ असताना काही संदेश किंवा काही विचार त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले आणि हेच संदेश पुढे एकत्र करून संपादित केले गेले आणि पुढे हाच एक ग्रंथ तयार झाला। ग्रंथामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि त्यालाच कुराण असं म्हटलेलं आहे। कुराण हा मुस्लिम धर्मातील पवित्र ग्रंथ त्यात तो तयार झाला। खरं तर कुराण हा ईश्वर अल्लाचा शब्द आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। मोहम्मद पैगंबर यांनी मक्केमध्ये आपल्या तत्वांचा प्रसार करण्यास सुरुवात केली, म्हणजे एकेश्वरवादाचा पुरस्कार केला आणि लोकांना तो पटवून देण्यासाठी त्यांनी सुरुवात केली। अनेकेश्वरवादाला त्यांनी विरोध केला, म्हणजे देव अनेक आहेत हे त्यांना पटत नव्हतं, देव एकच आहे। मग आज सांगितल्याप्रमाणे यहुदी धर्माचा प्रभाव, त्याच्यामुळे देव एकच आहे हे सांगण्याला त्यांनी प्रारंभ केला आणि त्याच वेळी तेथील लोकांना, म्हणजे हा जो मोहम्मद पैगंबर जो विरोध करतो आहे तो लोकांना पटला नाही आणि म्हणून तेथील लोकांनी त्यांना ठार मारण्याचा कट रचला। ही गोष्ट ज्यावेळी मोहम्मद यांना समजली त्यावेळी त्यांनी इसवी सन 622 मक्केहून मदिनेला पलायन केलं। ते वर्ष कुठलं होतं, इसवी सन 622 मक्केहून मदिनेला पलायन केलं आणि या घटनेला हिजरा असं म्हटलेलं आहे। या घटनेला काय म्हटलेलं आहे, हिजरा, म्हणजे पलायन करणं किंवा तो मक्केहून मदिनेला निघून गेला, या घटनेला हिजरा असं म्हटलेलं आहे। आणि हिजरी शकगणनेची सुरुवात याच दिवसापासून झाली, म्हणजे मुस्लिम दिनदर्शिका जी आहे त्या दिनदर्शिकेची सुरुवात याच दिवसापासून झालेली आहे। मग त्यावेळी काय घडलं की मदिनेतील लोकांनी महम्मदचं स्वागत केलं, म्हणजे मक्केतील लोकांना त्याचे विचार पटले नाहीत पण मदिनेतील लोकांना मात्र महम्मदचे विचार पटले, त्यांनी त्याचं स्वागत केलं, त्यांची तत्वे आचरणात आणली। पण पुढे काय झालं की काही वर्षांनी पुन्हा मक्का आणि मदिना या येथील लोकांच्या मध्ये युद्ध झालं। मदिनेतील लोकांनी मक्केतील लोकांचा पराभव केला आणि महम्मद पुन्हा मक्केमध्ये निघून आले। तिथे तेथील लोकांनी महम्मदच्या शिकवणीचा स्वीकार केला, म्हणजे सुरुवातीला ज्या मक्केतील लोकांनी महम्मदचे विचार स्वीकारलेले नव्हते किंवा जो विरोध केलेला होता तेच लोक नंतरच्या कालखंडामध्ये त्याचा विचाराचा प्रसार करू लागले किंवा त्याचे विचार त्यांनी स्वीकारले। त्याचबरोबर आणि ते लोक महम्मदचे पुढे अनुयायी झाले। इसवी सन 632 महम्मद पैगंबर यांचा मृत्यू झाला। आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या धर्माचा प्रसार जास्त प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर ज्यांनी धर्मप्रसार करायला सुरुवात केली त्यांना काय म्हटलेलं आहे, खलीफा। खलीफा असं म्हटलेलं आहे की महम्मदच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्माचा प्रसार करायला ज्यांनी सुरू केलं त्यांना खलीफा म्हणून ओळखलं जातं। खलीफा हे राजकीय आणि धार्मिक नेते असं त्यांना म्हटलेलं आहे। याच्यामध्ये शासक, खलीफा म्हणजेच काय की शासक किंवा राज्य व्यवस्थापक असं म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये अबू बकर हा पहिला खलीफा होता। अबू बकर, त्यानंतर ओमर आणि अली। खलीफा पहिला कोण आहे, अबू बकर, त्यानंतर ओमर आणि पुढे अली। हे सगळे या धर्मप्रसार करण्यासाठी कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। इस्लाम धर्म जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या पाठोपाठ असलेला 2 नंबरचा हा ख्रिश्चन इस्लाम धर्म। या इस्लाम धर्माची शिकवण काय आहे, देव एकच आहे, देव एकच आहे, तो कोणता, अल्लाह, हा देव एकच आहे आणि देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त प्रार्थनेची गरज आहे। इस्लाम धर्मामध्ये मूर्तीपूजेला विरोध आहे त्याच्यामुळे प्रार्थनेला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून या ठिकाणी मोहम्मद पैगंबर यांनी सांगितलेलं आहे की प्रार्थना ही महत्त्वाची आहे किंवा प्रार्थनेलाच जास्त महत्त्व दिलेलं आहे। दुसरी शिकवण काय सांगितली, प्रामाणिक व नीतीने जीवन जगावे। प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपलं जीवन जगलं पाहिजे, नीतीमूल्याचं आचरण केलं पाहिजे, ही शिकवण आहे। तिसरं काय सांगितलेलं आहे, व्यसनांपासून अलिप्त राहावे, वाईट व्यसने कोणीही करू नयेत, हे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पुढे काय सांगितलं
की दीन दुबळ्यांवर दया दाखवावी. जे लोक गरीब असतील, ज्यांना खरोखर एखाद्या गोष्टीची गरज असेल, अशा लोकांवर दया दाखवावी, अशा प्रकारची शिकवण या ठिकाणी सांगितलेली आहे. इस्लाम धर्माची शिकवण आपण बघितली, त्यानंतर इस्लाम धर्माचे नियम आपण अभ्यासणार आहोत. पहिला नियम काय सांगितलेला आहे? कलिमा. आता हे एकूण 5 नियम आहेत, कलिमा, नमाज, रोजा, झकात, हज. कलिमा म्हणजे काय? की देव एकच आहे, अल्लाह हा देव एकच आहे, आणि महम्मद हा त्याचा प्रेषित आहे. ज्याने या इस्लाम धर्माची स्थापना केली तो महम्मद पैगंबर हा त्याचा प्रेषित आहे, त्याला कलिमा असं म्हटलेलं आहे. दुसरा नियम काय सांगितलेला आहे? की नमाज, दिवसातून 5 वेळा काबाकडे तोंड करून नमाज पढावा किंवा प्रार्थना करावी, हा दुसरा नियम सांगितलेला आहे. तिसरा नियम काय आहे? रोजा. रमजान महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जल उपवास करावा, त्याला रोजा असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर चौथा नियम काय आहे? झकात. म्हणजे आपल्या उत्पन्नाचा काही भाग गोरगरिबांना दान करावा, दानधर्म करावा, या गोष्टीला या ठिकाणी झकात असं म्हटलेलं आहे. आणि 5वा नियम आहे हज. आयुष्यात एकदा तरी मक्केची यात्रा करावी, त्याला हज असं म्हटलेलं आहे. इस्लाम धर्माचा प्रसार अगदी स्पेनपासून आपल्या भारत देशापर्यंत या इस्लाम धर्माचा प्रसार झपाट्याने झालेला होता त्या कालखंडामध्ये. मग हा इतका प्रसार का झाला? तर त्याचं पहिलं कारण काय आहे? की इस्लाम धर्माचा साधेपणा. म्हणजे हे लोक अगदी साध्या पद्धतीनं किंवा आपले विचार लोकांना पटवून देण्याचा हे लोक प्रयत्न करत होते. त्याचबरोबर दुसरा काय आहे? खलिफांचे प्रामाणिक प्रयत्न, जे अनुयायी होते, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अबू बकर, त्याचबरोबर त्यांचे जावई महम्मद पैगंबराचे जावई अली, ओमर, या लोकांनी काय केलं की अगदी प्रामाणिकपणे इस्लाम धर्माचा प्रसार संपूर्ण जगभर केला दिसून येतो. आणि म्हणून आज जगात दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा धर्म म्हणून ओळखला जातो. तिसरं काय सांगितलेलं आहे? की मुस्लिम धर्मीयांची श्रद्धा. महम्मद पैगंबराने जे विचार सांगितले त्याच्यावर मुस्लिम धर्मीयांची श्रद्धा होती, त्याने सांगितलेले विचार लोक ऐकत होते, आणि म्हणून पण या धर्माचा प्रसार झपाट्याने झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचं काय सांगितलेलं आहे? की सुलतानांची धर्माबद्दलची तीव्र इच्छा. म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये ज्या काही शिकवणी सांगितली असेल, मग एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आहे, दीनदुबळ्यांना मदत करा, या सगळ्या गोष्टी या सुलतानांना पटलेल्या आहेत, आणि म्हणून त्या गोष्टी पुन्हा इतर लोकांना त्यांनी पटवून दिलेल्या आहेत. आणि पुढचं कारण काय आहे? की पूरक अशा प्रकारची राजकीय परिस्थिती होती. एकतर त्या कालखंडामध्ये अनेकेश्वरवादाचा पुरस्कार सुरुवातीच्या कालखंडामध्ये लोकांनी केलेला होता, म्हणजे निसर्गातील नदी, झरे या सगळ्या वस्तूंची पूजा केली जात होती. मात्र हे महम्मद पैगंबराच्या कालखंडापासून या सगळ्या गोष्टी बंद झाल्या, आणि लोकांना त्याने चांगल्या प्रकारचे विचार सांगितले, हाही परिणाम झालेला आहे. दुसरं म्हणजे यहुदी लोकांचा प्रभाव त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होता, आणि त्या यहुदींना विरोध करण्याचा प्रयत्न या महम्मद पैगंबर यांनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता या इस्लाम धर्माचा प्रसार जगभर लवकरात लवकर, म्हणजे अल्पावधीतच झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या इस्लाम धर्माचा प्रसार अल्पावधीतच जगभर झाला, त्या इस्लाम धर्माने काय दिलं नेमकं जगासाठी? म्हणजे त्या धर्माचं योगदान काय होतं? एकतर वैद्यकीय सेवा. या धर्मामध्ये वैद्यकीय सेवा, की ज्याच्यामध्ये वैद्यकीय ग्रंथ लिहिले गेले, वेगवेगळ्या आजारांवरच्या लसी त्या कालखंडामध्ये तयार झालेल्या आहेत, आणि ही जगासाठी एक महत्त्वाची अशी देणगी या धर्माने दिलेली आहे. दुसरं, विज्ञान आणि गणित या विषयांच्या अभ्यासासाठी सुद्धा या धर्माची मदत झालेली दिसून येते. खगोलशास्त्राचं ज्ञान जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न या धर्माने केलेला आहे. आणि पुढे कला आणि शिल्पकलेच्या बाबतीतसुद्धा यांचं महत्त्वाचं असं योगदान आहे. रोमन, त्याचबरोबर बायझंटाईन अशा प्रकारची शिल्पकला या कालखंडामध्ये जगभर पोहोचलेली पाहायला मिळते. आता या धर्माचे 2 पंथ आहेत महत्त्वाचे, शिया आणि सुन्नी, हे 2 महत्त्वाचे पंथ आहेत. या 2 पंथामध्ये हे इस्लाम धर्मातील लोक विभागले गेलेले आहेत. अशा प्रकारे इस्लाम धर्माचा हा अभ्यास या ठिकाणी सांगितलेला आहे. धन्यवाद.